लातूर नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 6 जणांची नावं आता उघड झालेली आहेत. आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि ताब्यात घेतलेले दोघेही अटकेत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांचे सब एजंट असल्याचा पोलिसांना संशय आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यातले आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. दाखल गुन्ह्यांमध्ये चौकशी करत असताना आता आणखी दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि या चौकशीनंतर त्यांचीही नावं समोर येऊ शकतात. तर यासंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया, तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत. विशाल, अत्यंत महत्त्वाची घडामोड ही 24 तासाच्या प्रेक्षकांसाठी आपण सांगतोय. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता चौघांबरोबरच आणखी दोघं सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेली आहे. एकंदरीतच घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. अनेक जण या घोटाळ्यामध्ये आता समोर येत आहेत. काय नेमके तपशील आहेत? अगदी खरं आहे अनुपमा. अनेक नावं आता पुढे येण्याची शक्यता आहे आणि दुपारपर्यंत एक मोठं स्कॅम उलगडा होऊ शकतो अशा पद्धतीचा तपास आता पोलिसांकडनं सुरू आहे. जी सध्या 2 नावं पुढे आली आहे त्यांची चौकशी सुरू आहे. हे सब एजंट असल्याचं कळतं. हे सब एजंट विद्यार्थ्यांमध्ये जात होते. जे श्रीमंत विद्यार्थी आहे त्यांना हिरण्याचं काम यांच्याकडे होतं. ज्याची क्रयशक्ती आहे म्हणजे जो पैसे देऊ शकतो अशा विद्यार्थ्यांना हिरणं आणि पास करून देतो अशा पद्धतीचं आश्वासन त्यांना देणं, त्यांच्याकडनं पैसे वसूल करणं, ते पैसे जाधव आणि पठाणकडे पोहोचवणं आणि तिथून पुढे पैशाची ही सगळी ट्रेल सुरू व्हायची, ती दिल्लीपर्यंत जायची, असं हे सगळे काम करत होते. आणि पठाण आणि जाधव यांच्या चौकशीतनं ही सगळी माहिती पुढे आलेली आहे. त्यानुसार आता या सगळ्यांची चौकशी होणार आहे. सोबतच तपासाचा एक दुसरा भाग म्हणजे कोंडगलवार यांच्या घरावर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला त्यावेळेस 12 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तिथं सापडले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये आणि कोंडगलवारमध्ये काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, त्यांनी पैसे दिले आहेत का आणि नीटमध्ये परीक्षेत पास करून देण्यासाठी त्यांच्याही क्रमांकावर पाठवले आहेत का, याही अनुषंगानं आता पोलीस चौकशी करणार आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आज लातूरमध्ये चौकशीला बोलवण्यात येणार आहे अशी आपल्याकडून सूत्रांची माहिती मिळते. दिल्लीला जो एजंट आहे गंगाधर मुंडे असं त्याचं नाव असल्याची आपल्याला माहिती मिळते. त्याचेही धागेदोरे आता पोलिसांना मिळालेले आहे. पोलीस त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला आज पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या दृष्टीनेही आता तपास जोरात सुरू आहे. एकूणच या सगळ्या गैरव्यवहाराबाबत आता पोलिसांची चक्र वेगानं फिरू लागलेली आहे आणि लवकरच याबाबतचा एक मोठा उलगडा होणार आहे. लातूरचं नीट कनेक्शन आणि तिथं असलेले गैरव्यवहार हे सगळे उघडं पडण्याची आता शक्यता आहे. अनुपमा, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी आणि निश्चितच या संदर्भातल्या अपडेट घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. एकंदरीतच नीटची व्याप्ती, पेपर फुटीची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणांमध्ये वाढते हे आता दिसून येते.